अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले महान साहित्यिक डॉक्टर शंकरराव खरात यांच्या 103व्या जयंतीनिमित्त आटपाडी चौंडेश्वरी मंदिर सभागृह साहित्य संमेलनात कवी संमेलन आणि परिसंवाद पार पडला. पद्मभूषण माजी राज्यपाल राम नाईक यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. आणि यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी खासदार संजय पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजप तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील, सादिक खाटीक, बंडोपंत देशमुख, प्रदीप देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी राज्यपाल राम नाईक आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गोमेवाडीचे डॉक्टर विजय मोटे यांच्या यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रतिवर्षी डॉक्टर खरात यांच्या जयंतीनिमित्त साहित्य संमेलन आटपाडीत भरवण्यात येतं. विविध गुणवंतांचे यावेळी सत्कार करण्यात आले. डॉक्टर शंकरराव खरात यांच्या साहित्याचा सांस्कृतिक आणि वाङ्मयिक दृष्टिकोन या विषयावर परिसंवाद झाला. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आटपाडी.